हाय नमस्ते, कसे सगळे बरे आहेत ना? तुम्हा सगळ्यांना मीनाक्षीज किचनमध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही एक सलाडचं रेसिपी दाखवणार आहे, स्प्राउट सलाड म्हणजे मूग सलाड। ह्याला लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। मोड आलेलं मूग, बारीक चिरून घेतलेलं कोथिंबीर, हे चवीनुसार, बारीक गाजर खिसून घेतलेलं आहे, बारीक चिरलेलं कांदा, बारीक चिरलेलं टोमॅटो, दोन तीन बारीक हिरवी मिरची, चवीनुसार चाट मसाला, चिंचेचं गोड चटणी आणि चवीनुसार मीठ, हे सगळं आमचं साहित्य आहे। चला तर आता कृतीला सुरुवात करूया। प्रथम एका बाउलमध्ये आपण मोड आलेला मूग घेऊया, घेऊन घालून घेऊया। हे सगळं प्रमाण तुम्हाला किती लागतं तेवढं तुम्ही करू शकता वरखाली, म्हणजे जास्त लागलं तर जास्त पण घालू शकता। आता बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। साधारण आम्ही एक कांदा घेतलेला आहे, बारीक किसलेलं गाजर आणि आता बारीक चिरलेलं टोमॅटो आणि आता हिरवा मिरची बारीक कापून घेतलेला आहे मी। तुम्हाला तिखट किती पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता। आणि आता चाट मसाला, ते चवीनुसार घालायचं, कसं सलाडला टेस्ट येतं ना म्हणून। आणि आता गोड चटणी घालूया। हे पण तुमचं प्रमाणाने, म्हणजे तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर हे घालू शकता गोड चटणी। आता चवीनुसार मीठ घालूया। आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया। हे खूप छान सलाड आहे, तुम्हाला माहीतच आहे स्प्राउट्समध्ये हाय प्रोटीन्स असतात, मग हे वेट लॉस पण होतं ह्याच्याने आणि पित्तनाशक पण आहे। हे सलाड नक्की ट्राय कर, सगळं असं छान मिक्स करून घेऊया। तर मी सांगत होती स्प्राउट्समध्ये खूप हेल्दी आहे हे सलाड, स्प्राउट्स नॉर्मली वेट लॉस होतात। आणि आम्ही ह्याच्यात चाट मसाला घातला आहे, चाट मसालामध्ये पण सॉल्ट असतं नॉर्मली, म्हणून तुम्ही काय करायचं, मीठ बघून घालायचं, एकदा थोडंसं टेस्ट करून बघा, मग जास्त घालू शकता, म्हणजे कम जास्त करू शकता तुम्ही। हे छान आम्ही मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात कोथिंबीर घालूया। हे नक्की सलाड ट्राय करून बघा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। परत आम्ही असं चांगलं चांगलं हेल्दी रेसिपी घेऊन येतो आहे, तर असंच आम्हाला सपोर्ट करत राहा। हे बघा सगळं असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा आमचं सलाड आता तयार आहे। आता आम्ही हे सर्विंग डिशमध्ये काढून घेतो। बघा आता आम्ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे, किती छान दिसतं बघा। हे नक्की ट्राय करून बघा, आवडलं तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि परत असंच एक नवीन हेल्दी रेसिपी घेऊन नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। थँक्यू।